हॅपी दिवाळी. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळेजण? मजेत ना? तर मी मंजुश्री सास्तुरे. मी नितीन सास्तुरे. आणि ही आमची लाडकी मनस्वी सास्तुरे. आम्ही सगळेजण स्वागत करतो आपल्याच लाडक्या चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे मराठमोळी अमेरिकन. तर फ्रेंड्स, दिवाळी तर सुरू झाली आहे आणि दिवाळीचा जल्लोष सगळीकडे पाहायला दिसतो आहे. तर आपल्या इंडियामध्ये पण दिवाळी खूप जल्लोषात साजरी होते, तसं इथं थोडं आम्ही आमचं सेलिब्रेट करतो. तर आज आहे दिवाळीचा दुसरा दिवस आणि आज आहे धनत्रयोदशी. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्यातर्फेही तुम्हाला धनत्रयोदशीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर आजचा हात आहे व्हिडिओ येईपर्यंत आपल्या इकडची धनत्रयोदशी होऊन गेलेली असेल तरी हा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा त्यासाठी. तर ही दिवाळी तुम्हाला सुखाची, समृद्धाची, आनंदाची, भरभराटीची जावो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. तर मित्रांनो, तुम्हीही ही दिवाळी आपल्या सहकुटुंबासोबत साजरी करत असाल. आम्हीही इथं आता अमेरिकेत आमचं दुसरा वर्ष आहे दिवाळी साजरी करण्याचा. तर आम्ही इथं छोटासा प्रयत्न केलेला आहे छानपैकी दिवाळी करायचं. तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ एन्जॉय करता हीच अपेक्षा आहे. तर मंजू थोड्याच वेळा दाखवेल की कसं आम्ही दिवाळी इथं साजरी करतो. दिवाळीची सुरुवात आपल्या घराच्या अंगणापासून सुरुवात होते. अंगण पहिल्यांदा आपण सजवतो, बाहेर आकाशकंदील दिवे ह्या रोषणाई बाहेर करतो. तर तसं इथं काय आम्ही करू शकत नाही आहे. तर इथं कॉमन आम्ही अपार्टमेंटमध्ये राहतो, तर त्यामुळे इथं काय बाहेर करायला अलाउड नाही आहे. जेवढं शक्य तेवढं करतोय. तर आम्ही घराला असं तोरण लावून अशी सुरुवात केली आहे घराची. आणि बाहेर दिवे वगैरे लावायचं अलाउड नाही आहे. हे सगळे घरं लाकडी असतात, त्याच्यामुळं तसं काही आम्ही रिस्की आहे त्यामुळं आम्ही काही केलं नाही आहे. तर जे काही करायचं आहे ते घराच्या आतमध्ये केलं आहे. तर चला तर मग तुम्हाला आतमध्ये दाखवते आम्ही काय केलं आहे आतमध्ये. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आत्ताच तुम्ही बघितलं आहात. तर आम्ही अशा प्रकारे घराची रोषणाई करण्याचा प्रयत्न केला आहे इथे. तर आम्ही बाहेर काही करू शकत नाही त्यामुळे अशा प्रकारे हे बघा बघू शकता तुम्ही. तर असं घर सजवलं आहे. तर फ्रेंड्स, आज आहे धनत्रयोदशी आणि धनत्रयोदशीची पण पूजा मी केली आहे. तर मी पूजा कशी केली आहे मी तुम्हाला दाखवते. चला तर मग. तर ही आहे आपली आजची धनत्रयोदशीची पूजा. तर माझ्याकडे धान्य अवेलेबल नव्हतं, म्हणजे इथं धान्य काही मिळत पण नाही आहे. तर माझ्याकडे जे डाळी आहे त्याचीच मी इथं पूजेसाठी घेतला आहे. आणि बाकी ज्या बेसिक आपल्या वस्तू पूजेसाठी ज्या उपयोगी असतात त्या सगळ्या वस्तू मी आजच्या पूजेसाठी ज्या लागतात त्या वस्तू इथं वापरल्या आहे. आणि ही आपली नेहमीची आजची रोज. अजून एक गोष्ट विसरली
तर हा मला पण तुम्हाला ही गोष्ट आवर्जून शेअर करायची आहे तुमच्या सोबत. तर दिवाळी म्हणलं की फराळ हा आलाच, आणि फराळ नाहीये तर दिवाळी हे फराळशिवाय दिवाळी हे अपूर्ण आहे. तर मी तुम्हाला दाखवते आता मी इथं अमेरिकेमध्ये फराळाचं काय काय केलं आहे. तर हा माझा दुसरा वर्ष आहे, आणि गेल्या वर्षी मी थोडंफार केलेलं होतं, फक्त जेमतेम आयटम केलेलं होते 3 ते 4, आणि तेव्हा कोणी फ्रेंड्स पण नव्हते आणि आम्ही दोघंच होतो. तर आता भरपूर फ्रेंड्स पण झाले आहेत, आणि ह्या वर्षी भरपूर सारा असा फराळ पण झाला आहे. तर मी तुम्हाला दाखवते आता फराळ काय काय केला आहे. या इकडे, तर हा आहे आपला आजचा स्पेशल दिवाळी स्पेशल फराळ. तर बघू शकता तुम्ही, तर तुम्ही बघू शकता असा हा भरपूर सारा फराळ ह्या वर्षी मी केला आहे, आणि त्यामध्ये इथं गुलाबजाम आहे. तर मी ह्या वर्षी फराळामध्ये केला आहे गुलाबजाम, बघू शकता इथे गुलाबजाम. आणि ही आहे माझी फेवरेट डिश, ही चिरोटे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असे गुलाबाच्या पाकळ्यासारखे फुललेले आहेत. आणि हे आहेत कुरकुरीत आपले खुसखुशीत चकली, हे आहेत करंजा, आणि हा आहे आपला भडंगचा चिवडा, आणि हे आहे शंकरपाळे, आणि अनारसे. तर अनारसे मी करण्याचा प्रयत्न केला आहे, यावर्षीच मी ट्राय केला आहे, तर मला इतकं काही जमलं नाही आहे, तर तरी पण मी केला आहे. आणि हा आहे आपला पोह्याचा चिवडा, असा सारा आपला फराळ आहे. आणि तर फ्रेंड्स तुम्ही बघितलाच असाल, तर इथं अमेरिकेमध्ये आम्ही दिवाळी सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न केला आहे, तर घराची रोषणाई केली आहे, आणि त्याचप्रकारे खूप सारा फराळ पण झाला आहे. तर इतका सगळा फराळ बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना. तर मी खरं तर म्हणते खरंच तुम्ही या सगळेजण इथं आमच्याकडे फराळ करायला, तर खूप आवडेल मला तुम्ही इकडं आल्यानंतर. तर आता नेक्स्ट म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ आपला असणार आहे की लक्ष्मी पूजनाचा. तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मी काही आमच्या फ्रेंड्सला पण बोलवणार आहे फराळीसाठी, तर ते पण मी तुम्हाला दाखवते. आणि पुढचा पण व्हिडिओ हा नक्की बघा. आणि अजून एक गोष्ट म्हणलं तर मी सगळ्यात जास्त मिस करते म्हणलं तर फटाके. आपल्या इकडं कसं इंडियामध्ये तर दिवाळी सुरू झाली म्हणलं की 10 ते 15 दिवस आपण फटाके वाजवत असतो. तर हे गोष्ट इथं मी खूप मिस करते, कारण इथं आम्ही फटाके असं सहजच वाजवू शकत नाही आहे. कुठंच तुम्हाला दिसणार नाही की इथं फटाके वाजत असलेले. तर हे गोष्ट आम्ही खूप मिस करतो आहे, आणि आम्ही प्रयत्न करणार आहे की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आम्ही फटाके वाजवण्याचा. तर हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल पुढच्या व्हिडिओमध्ये. तर पुढचा पण व्हिडिओ नक्की बघा. आणि आय होप हा व्हिडिओ मी तुम्हाला खूप आवडला असेल आशा करते. आणि त्यातल्या त्यात काळजी घ्या, फटाके वाजवताना वगैरे सगळ्यांनी काळजी घ्या. आणि चला तर मग फ्रेंड्स, आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आणि कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा, आणि जर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण असंच एक छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त राहा.